जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसापासून होत असलेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे जे आहे ते केळी पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। तर हाताच्या फोडाप्रमाणे या शेतकऱ्यांनी केळी बागा जोपासल्या होत्या, मात्र झालेल्या अवकाळी पावसामुळे जे आहे ते पूर्णतः केळी बागा जे आहेत आता भुईसपाट झालेल्या आहेत। आपल्यासोबत केळी उत्पादक शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल दादा, किती नुकसान झालं आणि काय नुकसान नाही या कालच्या झालेल्या अवकाळी पावसामुळे? कालच्या एकदम अवकाळी पाऊस आला याच्या 2 दिवसामध्ये, त्याच्यामुळे पाहू शकता तुम्ही सगळे केळी उद्ध्वस्त झाले। जवळपास 3-4 झाड पूर्ण भुईसपाट झालेले आहे। 5,000 केळीची बाग होती, जवळपास आज 2.5 ते 2 लाखाचं पूर्ण नुकसान आहे। तरी एक माझी विनंती आहे की आपल्यामार्फत की बाबा शासनाने याचे त्वरित पंचनामे करून काय ते नुकसान भरपाई देण्यात यावी, नाही तर अन्यथा शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्यायच उरणार नाही। काही ह्या अगोदरही वसमत तालुका असेल, कळमनुरी तालुका असेल, केळीचं मोठं नुकसान झालं होतं, त्याचे पंचनामे झाले होते, त्याची काही मदत मिळाली की नाही मिळाली? अजून तर काही त्याची मदत मिळाली नाही। याच्या पहिले बी डोंगरकडा एरिया किंवा आमचा दांडेगाव परिसर, डिग्रस परिसर, त्या परिसरामध्ये केळीचं भरपूर गारपिटीमुळे नुकसान झालं, त्याचे पंचनामे करून अजून काही शासनाची कोणतीही कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही। त्यातल्या त्यात आम्ही जे विमा उतरला होता, तर विम्याची पण गेली वर्षीची अजून रक्कम आमच्या खात्यावर अजून जमा झालेली नाही, फक्त मंजूर झाले म्हणून असं सांगत आहेत। निश्चितच या ठिकाणी ज्या ज्यावेळी अवकाळी पावसाने किंवा मग नैसर्गिक आपत्तीनं जे केळी बागांचं नुकसान होतं, त्यावेळी शेतकरी पंचनामे प्रशासन जे आहे ते पंचनामे करून जातं, मात्र शेतकऱ्यांना त्याची मदत मिळत नाही असं या ठिकाणी शेतकरी सांगत आहेत। तरी राज्य सरकारने त्वरित पंचनामे करून या केळी उत्पादक शेतकऱ्यांना जे आहे ते दिलासा देण्याची गरज आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, ट्युनर मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।